कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरताना येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगावर एकूण 14 गिरिदुर्ग पाहायला मिळतात. स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे सरसावले. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील उंच उंच शिखरावर गिरिदुर्ग म्हणजे मुके मावळेच उभे केले. काही गिरिदुर्ग जिंकून घेतले. त्यापैकी असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील रांगणा हा आहे. नमस्कार मित्रांनो, भटकंती कट्ट्या युट्यूब चॅनलचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत आता कणकवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये आहोत आपण. आणि आज आपण चाललो आहोत भटकंती करायला रांगणागडला. सो आज माझ्याबरोबर पूर्ण अख्खा ग्रुप आहे आणि माझ्या शाळेतले पण दोन तीन मित्र आहेत. सो आज खूप धमा येईल. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला रांगणागडची पूर्णपणे माहिती आणि कसं जायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फिट्यावर आहोत आणि आपण आता पोचायला किल्ल्यावर, आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी पोचायला आपल्याला 15 मिनिटं लागतील. आणि माझ्या सोबतीला आहे सिद्धेश आहे, तेजस आहे आणि गीतांजली आहे. बाकीचे पण आहे, त्यांच्याशी पण मी ओळख करून देणार आहोत. चला मग जाऊ आपण. सो मित्रांनो, आपण आता गडाच्या पायथ्याशी पोचलो आहोत आणि आता ट्रेकिंगला चालू होणार आहोत. आपण रस्त्याचं म्हटलं तर रस्ता थोडाफार जास्तच खराब होता. फायनली ट्रेकिंग चालू झाली आहे आणि आता खूप जण आहेत तिथे. सो चला मग आपण ट्रेकिंग सुरू करूया. पहिलाच द्वार लागतो तो बघा. हा बघा, आज गर्दी आहे थोडीफार. इथे लिहिलेलंच आहे की धूम्रपान करता कामा नये. सो कधी पण तुम्ही येत असाल ना तर अशा काचेच्या बाटल्या आणि घेऊन येऊ नका. आणि जो कचरा असेल तो तुमच्या बॅगेत टाका तुम्ही. आता मित्रांनो, हे सुकं आहे पण पावसात तुम्ही आलात ना तर तुम्हाला पूर्णपणे पाणी दिसेल. हे बघा, ह्या ठिकाणी थोडंफार पाणी आहे पण आता मार्च महिना चालू असल्यामुळे पाणी सुकलं आहे. आणि पहिला बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय तो हा. असे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत आणि तुम्हाला बसण्याची ठिकाणं पण केलेली आहेत. सो चला जाऊया आणि बघूया आपण आणि पुढे काय काय आहे. मी पण पहिल्यांदाच आलो आहे इथे, म्हणजे फर्स्ट टाईम आहे माझं, तर मला पण माहिती नाही की काय काय चांगली सुरक्षा केली आहे पण सांगतो तुम्हाला पूर्णपणे. चला मग, अजून तरी पायवाट आहे ही पूर्णपणे. आता पुढे ट्रेकिंग चालू होईल. पूर्वेला सह्याद्री पर्वतांच्या रांगा तर पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र, या दोघांच्या मध्ये कोकण प्रदेश वसला आहे. या प्रदेशात फिरताना निसर्ग सौंदर्य तर डोळ्याला भावतेच. त्याशिवाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दुमदुमलेला व अरबी समुद्राच्या लाटा लाटांवर उसळणारा इतिहासही साद घालतो. तो केवळ इथले गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट यांच्या असतील. जरा पुढे येऊन एक ब्रेक घेतलाय आणि आपले जे जमलेले व्यक्ती आहेत सगळे, त्यांची परिस्थिती बघा आतापर्यंत.
ह्या प्लेसवर आहेत. चला बाकी नाव सांगा सगळ्यांनी. मनीष कलिंगन. भाऊ तुझं नाव सांग. माझा अवधूत जाधव. उर्वी ठाकर. पूनम कोकम. आशिष दळवी. सुवर्ण जाधव. माधव एक 10 मिनिटाचा ट्रेक राहिलाय आणि आपण एवढा ट्रेक करून आलो. खालती आपलीच माणसं आहेत आणि ही बघा आम्ही वर चढून आलेलो आहोत. आता मला वाटते 5 ते 10 मिनिटाचा चढाव अजून राहिलेला आहे आणि लवकरच आम्ही वर पोहोचणार आहोत. पण आम्ही एवढा गड चढला कसा ह्याचं एक खूप चांगलं सिक्रेट आहे, ते वरती गेल्यावर तुम्हाला नक्की कळेल. पुढे आपला जो रस्ता आहे ना तो थोडाफार खचलेला आहे, त्यामुळे तुम्ही येत असाल पाहूया. त्यामुळे हा पूर्णपणे रस्ता खचलेला आहे. ही साईडची ना पूर्णपणे जो रस्ता दगडाने गेलेला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरताना येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगावर 14 गिरिदुर्ग पाहायला मिळतात. आपल्या देशात आपलेच राज्य असावे या हेतूने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या रक्षणासाठी 1000 मावळे सरसावले. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील उंच उंच शिखरावर गिरिदुर्ग म्हणजे मुके मावळेच उभे केले. फायनली आपण गडाच्या पहिल्या दरवाजाकडे पोचलो आहोत. पहिला दरवाजा बघतो. हा बघा पहिला दरवाजा. आणि चला दाखवतो तुम्हाला दरवाजा पूर्णपणे मोडलेला आहे. हा बघा दुसरा दरवाजा जो येतो त्या साईडचा हा रस्ता बघा. तो पहिला दरवाजा आहे आणि हा दुसरा दरवाजा आहे. पण हा रस्ता बघा कसा आहे, विडा वाकडा आहे. खूप कल्पना खूप चांगली आहे. ही बघा हा दरवाजा. रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. 1470 मध्ये तो महंत गवानने जिंकला. त्यावेळी महंत गवानने काढलेले उद्गार होते. अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मूर्दमुखीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली. बहामती साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला. शिवकाळात आदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. 1658 मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंतांकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. या चौकटीतून आत गेल्यावर एका बांधीव विहिरीचे बांधकामाचे अवशेष आढळून येतात. या वास्तूला निंबाळकर बावडी असे नाव आहे. आता आपण चाललो आहोत भुयारी मार्ग बघण्यासाठी. भुयारी मार्ग पहिला बघू, नंतर तो तिकडचा पूर्णपणे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. भुयारी मार्ग आहे आणि बघूया. चला सीधे स्लाइड लाव. हे दिसत नाही. हा बघा हा इथपर्यंत जातो आणि हा इकडे बंद आहे. पूर्णपणे दगड पडले असल्यामुळे कोसळल्यामुळे पुढे जाऊ शकत नाही. पण हा असा आहे पूर्णपणे मार्ग. हे बघा तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं जेव्हा गड चढायला नुकती 10 मिनिटं उरली होती तेव्हा की तुम्हाला एक मी सिक्रेट सांगणार आहे की आम्ही एवढ्या एनर्जीने वर आलो. जेव्हा पण आम्ही दमत होतो तेव्हा आम्ही एका जागेवर थांबलो की परत निघताना हीच घोषणा देत होतो आणि यामुळे आम्हाला खरंच खूप एनर्जी मिळाली आणि आता आम्ही गडावर फायनली पोहोचलेलो आहोत. रांगणाई देवीचे मंदिर आहे. सदर मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला असून सांप्रत गडावरील मुक्कामाचे ते एकमेव ठिकाण आहे.
मंदिर कवलारू असून आता रांगणाई देवीची मूर्ती व तसेच श्री विष्णू व भैरव यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर एक उंच दगडी दीपमाळ आहे. मित्रांनो, आपण आता आहोत रांगणाई मंदिरमध्ये. त्या मंदिराची पूर्णपणे ना जे मूर्ती आहेत ते कोरलेले आहेत. ती बघा तुम्ही कसे दिसतात. हे बघा, पूर्णपणे कोरलेली आहे. ही एक मूर्ती आहे आणि ही एक मूर्ती आहे आणि हे पूर्ण मंदिर ना खूप सुंदर रित्या बनलेलं आहे. आणि त्याच्या त्याच्या बाजूला म्हटलं तर हनुमानचं मंदिर आहे. सो इकडे आपले पब्लिक बसले सगळी आणि आपण आता चाललो हनुमानच्या मंदिरात. या मंदिराच्या बाजूला एक छोटे हनुमानाचे मंदिर आहे. पुढे आदिलशहाने रांगणा विरुद्ध मोहीम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्र्याला कैदीत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट परिस्थितीमध्ये स्वतः जिजामातांनी खास मोहीम करून दिनांक 15 ऑगस्ट 1666 रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्भुत घटना रांगणाचे स्वराज्यातील महत्त्व अधोरेखित करते. दिनांक 17 ऑगस्ट 1666 रोजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून पलायन केले. 14 एप्रिल ते 12 मे 1667 या काळात रांगण्याला बहलोल खान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबूतीकरणासाठी 6000 होऊन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. आपण आता महादेव मंदिरात आहोत आणि महादेव मंदिरात आपण थोडाफार आराम केला. इथे आराम करण्यासाठी पण चांगलं ठिकाण आहे आणि तुम्ही जेवण खाऊ इथे करू शकता. सो आपण जेवण खाऊन आमचं झालं आहे आता आणि आम्ही महादेव मंदिराचं दर्शन घेतलं. पण या महादेव मंदिरात ना दोन पिंड आहेत. हे बघा, ही एक पिंडी आहे आणि ही एक आहे आणि ही एक आहे. आणि त्या महादेव मंदिरासमोरच नंदी आहे. सो आपलं आता हे इकडचं दर्शन झालंय. आता आपण चाललो आहोत गणेश मंदिरला. जास्त उशीर झाला आहे आपल्या, आम्हाला 3 वाजता निघायचं आहे. परतीचा जो प्रवास आहे तो 3 वाजता आम्ही चालू करणार आहोत. त्यामुळे गणेश मंदिर पाहतो आणि खूप काही बघण्यासारखं आहे पण आम्हाला एवढं एक्सप्लोर करायला नाही मिळालं आहे. तो चला मग गणेश मंदिरकडे. आपण आता गणेश मंदिराकडे चाललो आहोत. हे गणेश मंदिर आहे पूर्णपणे आणि हे बघा, इथे पण गणपतीची जी मूर्ती आहे ना ती कोरलेली आहे दगडात. सो पूर्णपणे मंदिर भारी आहे. आणि मी जे तुम्हाला व्ह्यू सांगत होतो ना तो बघा. हा व्ह्यू आहे पूर्णपणे. सह्याद्री इतका सुंदर दिसतो आहे ना, खूप अप्रतिम व्ह्यू आहे हा. सो मित्रांनो, आपण आता गडाच्या पायथ्याशी आलो आहोत. थोडाच वेळ राहिला आहे आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल पण त्या गडाची माहिती परत गडची आत्ताची जी परिस्थिती आहे ती मी दाखवली आहे. आणि काही तुम्ही आलात ना तर तुमची जी म्हणजे पाण्याची बॉटल नाहीतर काय खाल्या जे वस्तू आहे त्याचे जे प्लॅस्टिक जे असेल ना ते इथे कचराकुंडी आहे ते वरनं घेऊन येताना तुम्ही टाका दे. कारण मी गेलो तेव्हा मला थोडाफार कचरा दिसला तो मी घेऊन आलो आहे. आजचा जो ट्रेकिंगचा जो अनुभव होता ना खूप चांगला होता. आणि खास करून सांगायचं तर आमची अख्खी टीम 20 जणांची टीम होती. सगळ्यांशी तर ओळख करून मी दिलेलीच आहे तुमच्यावर. आणि असे आम्ही नवनवीन व्हिडिओ आणतच राहणार आहोत. तरी पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूच.